ziuate, să la căruia răcșeră. Oare prania li ziuate, să la căruia răcșeră. A lăsat clip de bună teu, răuia să cevă. Oare prania li ziuate, să la căruia răcșeră. मानगाव तालुक्यात वन विभाग रोहा अंतर्गत वन परिक्षेत्र मानगावच्या वतीने वन्यजीव सप्ताह उत्साह साजरा. नामदार श्री मनोहर गजानन जोशी विद्या मंदिर नांदवी येथे वन्यजीव सप्ताह कार्यक्रम संपन्न. भारत देश अनेक विविध प्रकारच्या वन्यजीवांनी नटलेला देश आहे. वन्यजीव मानवी जीवनाचाही अविभाज्य घटक आहे. वन्यजीवांच्या निसर्गाच्या विविध घडामोडींचं एक महत्त्वाचा सहभाग असल्याने त्या संदर्भात देशभरात जनजागृती होणं अति आवश्यक असल्याने त्यासाठी 1952 साली वन्यजीव सप्ताहाची संकल्पना मांडण्यात आली. तेव्हापासून देशभरात 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. या अनुषंगाने रोहा वन विभाग अंतर्गत वन परिक्षेत्र मानगाव मार्फत तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास वन परिमंडळ गोरेगावच्या वतीने नामदार श्री मनोहर गजानन जोशी विद्या मंदिर नांदवी येथे वन्यजीव सप्ताह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांना नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांचे संरक्षण आणि त्यांच्या संवर्धनाबाबत तसेच त्यांच्या पर्यावरणामध्ये महत्त्व यासंदर्भात जागृती करणे होता. वन्यजीवांचे काय महत्त्व आहे व कसे त्यासंदर्भात छान गीत व मार्गदर्शीय भाषणाद्वारे उपस्थित अनेक मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना वन्यजीवच्या संरक्षण व संवर्धनाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी वन्यजीव सप्ताह कार्यक्रमाला नामदार मनोहर गजानन जोशी विद्या मंदिरचे चेअरमन विजय सावंत, नांदवी सरपंच विनया नांदवीकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सावंत पटेल जाधव, संगीता नांदवी, पोलीस पाटील आरती जंगम नांदवी, विद्या मंदिरचे मुख्याध्यापक एस एम पवार, गोरेगाव वन परिमंडळ वनाधिकारी संजय गिरी, वनरक्षक निवाते व अनेक वनरक्षक, वन विभाग कर्मचारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी हजर होते. प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नांदवी रायगड. तिला आव्हान आम्ही वन्य उपवन संरक्षक निकर साहेब, सहाय्यक वन संरक्षक जादू साहेब, ध्वनी छत्रपाल साहेब, धैर्य साहेब व आमचा ग्रुप यांच्या मार्फत 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर हा वन्यजीवांचा कार्यक्रम आम्ही सप्ताह साजरा करतोय. मानवाला हेच संदेश देतो, प्रत्येक जनतेला संदेश हाच जातोय आमचा की एक साखळी असते, ती साखळीचं संरक्षण करणं हे गरजेचं आहे. तर ते जर लाईफ सायकल बिघडली तर त्याचा दुष्परिणाम फार मोठ्या प्रमाणात होतो आहे. डुकरं जी आता शेताकडे वळलेली आहेत, खरं त्यांना मांस आपलं पाळीव प्राणी वापरणं बरेचसे लोकांनी कमी केलेलं आहे, त्यामुळे त्यांना मेलेले जनावरं मिळत नाहीत, त्यामुळं त्या अनुषंगाने ते गावाकडे वळायला लागलेले आहेत. प्राणी वाचवा, प्राणी जगवा हा मोठा संदेश आम्ही ह्या माध्यमातून सगळ्यांना देतो. जनजागृती तर आहे, परंतु आता खूप झाली जनजागृती ना, 70 वर्ष व्हायला आली, आता ॲक्शनची गरज आहे. आपण काहीतरी केलं काय पाहिजे की जे लोक पावायला प्राणी आले, जे नष्ट झाले किंवा जे नष्ट व्हायला सुरू झाले, डेंजर स्पेसिस आहेत, रेड झोन मध्ये आहेत, त्यांना कुठेतरी वाचवावं. जे आहेत त्यांची संख्या वाढावी आणि पुन्हा ते आपल्या भारतामध्ये किंवा ह्या पृथ्वी तलावरती दिसावे, ह्याच्यासाठी आपण वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. आता लोक पावणारे प्राणी म्हणजे कोणते, लोक म्हणजे काय, म्हणजे नष्ट होत चाललेले, चित्ता आपल्या इथून नष्ट झालेला, तो मार्चमध्ये आपण पुन्हा दुसऱ्या देशातून आपण इथं आणतो की जो भारतामध्ये खूप प्रमाणात होता, जो आपल्या चुकीमुळे नष्ट झाला, तो आपल्याला दुसऱ्या देशातून आपल्या इथं आणायला लागतो. आणि भारत पृथ्वीवरती पूर्ण जगामध्ये भारतच एक देश आहे की जिथं 4 मोठे मार्जार वर्गाचे प्राणी, म्हणजे 4 बिग कॅट 4 बिग कॅट आढळतात. कोणते माहिती आहे? मार्जार वर्गाचे टॉपेस्ट प्राणी जे टॉपला असतात ते कोणते कोणते असते? चौथा आपण आता आणलाय तो चित्ता. वन प्राणी आणि जीवाचे सलग करूया रक्षण.
निसर्ग निर्मित हे खरे देव जीवतंतु इतले ते एकमेव परमेश्वराची आहे ती देव सागर आहे इतके साऱ्याची खरी हे लक्षण वने प्राणी आणि जीवाचे चला करूया रक्षण वने प्राणी आणि जीवाचे चला करूया रक्षण धारिता मनी तो हर्षवाटे जंगला मधले वैभव प्राणी पाहून उर्मनी दाटे गर्दा हिरव्या झाडीचा मनी हर्ष वाटे जंगला मधले वैभव प्राणी पाहून हर्षद दाटे चैतन्य हे संचारते विश्व हि सारे पाही विविध प्रजाती ने ती नटली आपली जीवन राई राई आनंदुने जाती सुख समृद्धीने दिशा दाही.